next point is that is the structure of root hair. Exact location of root hair, you see on this diagram. Here is the root cap. It is the third part. The root is divided into like in the third part. That is the basal part. It is nothing but a tip part is called as root cap. It is a part is nothing but a zone of elongation. And the upper part, that is the called as root hair. We see the structure of root hair. Structure of root. You see here there is a small granule like structure. We call it as a mitochondria. Here is a simple root tube, root hair. That is a cell membrane. Cell wall is present. Cytoplasmic part is nothing but present. There is a big gap. We call it as a vacuole. There are epithelial cells for covering, and it is nothing but a nucleus is present. Very simple diagram of the structure of the root. Root hair is nothing but a cytoplasmic extension, or it is a prolongation or of epiphylema cells. The root hair is nothing but approximately 1 to 10 millimeter long, and it is having a tube-like structure. Tube-like structure. You know the that is a it is a tube-like structure. It is colorless. It is colorless, unbranched structure. एकदा हा root hair आहे याला कुठे branching नाही आहे छोटे छोटे. So unbranched structure. It is very short life, or we call it as a, it is a ephemeral. शॉर्ट लाईफ आहेत असतात हे, अँड व्हेरी मच डेलिकेट ऑर्गन, ऑर व्हेरी मच डेलिकेट. यू शो इट इज हॅविंग अ सेंट्रल वॅक्युअल सराउंडेड बाय थिन सायटोप्लाझम, दॅन सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल इज ऑल्सो प्रेझेंट. सेल वॉल इज प्रेझेंट इन द टू लेअर्स, ऑर टू लेअर सेल वॉल इज प्रेझेंट. आउटर लेअर इज नथिंग बट अ कवर्ड विथ अ पेक्टिन, and inner layer is a made up of a cellulose. So cell wall is freely permeable for plasma membrane or cell membrane. You know the another membrane, that is a cell membrane, is a selectively permeable, but cell wall is a freely permeable membrane. Here is a nothing but a third point in that in this chapter, that is a water available for to roots for a absorption. A plant absorbs water from a rhizosphere, and that is a rhizosphere is nothing but a micro environment of the surrounding root. Soil, that normally आपण जर rhizosphere हा part काय indicate करतो, तर water available to roots for absorption आपला तिसरा point आहे, 6.3 तिसरा point आहे. Water available to roots. Water available to roots for absorption. For absorption. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे रायझो त्या ठिकाणी असणारं जे रूट्स आहे ते सराउंडिंग कंडिशन्सनुसार, ज्याला आपण रायझोस्फियरच्या माध्यमातून सराउंडिंग द मायक्रो एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्या माध्यमातून पाणी प्लांट्स काय करतात, मिळेल तेवढं पाणी ॲब्सॉर्ब करून घेतात. आता जमिनीमध्ये असणारं जे सॉईल आहे, हे जमिनीमध्ये असणारं जे पाणी आहे, तर ते फ्री आहे किंवा हायड्रोस्कोपिक आहे किंवा कंबाईंड वॉटर आहे किंवा कॅपिलरी वॉटर आहे असं आपण म्हणूया. वेगवेगळ्या पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते निसर्गामध्ये अवेलेबल आहे. आता जे जमिनीमध्ये मातीला धरून ठेवण्यासाठी जे पाणी असतं, त्या पाण्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतो. की ते पाणी वनस्पती ॲब्सॉर्ब करत नाही, तर ते मातीला धरून ठेवण्यासाठी, म्हणजे ज्या वेळेला पर्कोलेट, म्हणजे पाणी जेव्हा डीपमध्ये जातं, खूप खोलीवरती जातं, त्यावेळेला ते कोणामुळे जातं, तर ड्यू टू द ग्रॅव्हिटी, आणि त्या वॉटरला ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हटलं जातं. म्हणजे जे अगदी तळापर्यंत जाणारं आहे, तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतात. की जे पाण्याला धरून ठेवण्यासाठी, म्हणजे जमिनीला धरून ठेवण्यासाठी एकदम आत 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 स्थित झालेलं असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर दिस इज नॉट अवेलेबल फॉर अ ॲब्सॉर्प्शन पर्पज.
ज्या ठिकाणी फाईन सॉइल पार्टिकल्स असतात आणि हे फाईन सॉइल पार्टिकल्स जे आहेत ते पाण्याला ऍब्सॉर्ब करतात आणि त्याला धरून ठेवतात, म्हणजे मातीला धरून ठेवणं आणि त्या सायमल्टेनियस त्या ठिकाणी पाणी ऍब्सॉर्ब करणं अशी त्यांची प्रोसेस चालू असते. त्यांना हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हटलं जातं. म्हणजे इथे काय केलं जातं, तर मातीला धरून ठेवणं, त्याचबरोबर इथे पाणी ऍब्सॉर्ब करणं म्हणजे वनस्पती ते पाणी शोषून घेण्याची पण प्रक्रिया करतात, म्हणून त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हटलं जातं. की ज्या ठिकाणी फाईन सॉइल पार्टिकल्स असतात ते ऍब्सॉर्ब वॉटर अँड होल्ड इट ऑल्सो, सो दॅट वॉटर इज नथिंग बट हायग्रोस्कोपिक वॉटर. रूट्स कॅन नॉट ऍब्सॉर्ब हे पाणी सुद्धा, रूट्स काय करत नाही, ऍब्सॉर्ब करत नाही. वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साईड्स लाईक ॲज अ सिलिकॉन ॲल्युमिनियम इज अ कॉल्ड ॲज कंबाईंड वॉटर. तिसरा प्रकार जो आहे तो आहे कंबाईंड, म्हणजे ज्याच्या बरोबरीने, म्हणजे वॉटर मॉलिक्युल्सच्या बरोबरीने त्या ठिकाणी ऑक्साईड्स असतात, वेगवेगळे हायड्रेटेड ऑक्साईड्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, सिलिकॉन ॲल्युमिनियम या पद्धतीचे हायड्रेटेड ऑक्साईड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि तशा पाण्याला कंबाईंड वॉटर असं म्हटलं जातं. दिस वॉटर इज ऑल्सो नॉट ॲब्सॉर्ब फॉर द प्लांट, हे पाणीसुद्धा ॲब्सॉर्ब करण्यासाठी वापरलं जात नाही. आणि हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत हे कशासाठी असतात, तर हे छोटे छोटे पोअर्स कशासाठी असतात, तर कॅपिलरिटी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे अगदी छोटे छोटे कॅपिलर, म्हणजे अगदी स्मॉलेस्ट त्यातली जी वाहिनी आहे तिला मेंटेन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि बऱ्याचशा वेळेला अशा पद्धतीने पोअर्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणारं असं जे पाणी आहे त्याला कॅपिलरी वॉटर असं म्हटलं जातं. चौथं जे आहे ते आहे कॅपिलरी वॉटर, जे कशासाठी वापरलं जातं, तर नॉर्मली या ठिकाणी हे पोअर फॉर्म मध्ये असतं. सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन द पोअर प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉइल पार्टिकल्स, म्हणजे बाजूच्या मातीला पण धरून, नेबरिंग करण्यासाठी, म्हणजे आजूबाजूच्या मातीचा पण विचार करून ते काय केलेलं आहे, स्टोअर आहे ड्यू टू कॅपिलॅरिटी. दिस इज कॉल्ड अज कॅपिलरी वॉटर अँड इट इज अवेलेबल फॉर ऍब्सॉर्प्शन. म्हणजे नॉर्मली फक्त रूट हेअर्स कुठले वॉटर ऍब्सॉर्ब करतात, तर कॅपिलरी वॉटर हे जे आहे ग्रॅव्हिटेशनल फक्त जमिनीमध्ये खोलखोल जाण्यासाठी आहे. दुसरं जे आहे हायड्रोस्कोपिक जे आहे हे काय करतं, हायड्रोस्कोपिक वॉटरमध्ये होल्ड करून ठेवणं, मातीला धरून ठेवण्यासाठीची क्षमता मेंटेन करण्यासाठी आहे. कंबाईंड वॉटर जे आहे तर ते आजूबाजूला असणारे जे सगळे सिलिकॉन ॲल्युमिनियम यांच्यासारखे छोटे छोटे घटक आहेत तर त्यांच्या सहाय्याने असणार, म्हणून त्याला कंबाईंड म्हणतात. आणि चौथं जे आहे कॅपिलरी वॉटर, तर शेजारची छोट्या छोटी वाहिनी जी आहे तर तिच्यामध्ये पोअर्सच्या सहाय्याने, पोअर्स म्हणजे छोट्या छोट्या कणांच्या सहाय्याने या ठिकाणी संपूर्ण नेबरिंग सॉइल पार्टिकल्सला सुद्धा धरून ठेवण्याचा जेव्हा कॅपिलरीच्या सहाय्याने, म्हणजे ड्यू टू अ कॅपिलॅरिटी, त्याच्यामध्ये असणारी कॅपिलॅरिटी ही जी कॅपॅसिटी आहे तिच्यासाठी जे वापरलं जातं तर त्याला म्हटलं जातं कॅपिलरी वॉटर. आणि हे वॉटर जे आहे ते स्पेशली ॲब्सॉर्प्शनसाठी वापरलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये हे तीन पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला स्टेट बोर्डच्या सिलेबससाठी अभ्यासाला आहेत. या 6 चॅप्टरमध्ये आपला स्टेट बोर्डसाठीचा हा 6 चॅप्टर या ठिकाणी संपतो.